नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 13 जून मराठी साहित्य विश्वातील, पत्रकारितेतील आणि वक्तृत्व क्षेत्रातील एक अफाट व्यक्तिमत्व म्हणजेच अर्थातच आचार्य प्रल्हाद केशव अत्रे केशवकुमार यांचा स्मृतिदिन आहे। आचार्य अत्रे नेहमी एखाद्या गोष्टीचं वर्णन करताना म्हणायचे की गेल्या 10,000 वर्षात अशी गोष्ट झाली नाही, किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल म्हणायचे गेल्या 10,000 वर्षात असा व्यक्ती झाला नाही। निश्चितपणानं आचार्य अत्रे यांच्याकडे सुद्धा पाहून आपण असं म्हणू शकतो की 10,000 वर्षात असा व्यक्ती होणे नाही। इतकं अष्टपैलू व्यक्तिमत्व, म्हणजे ज्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहून अष्टपैलू चतुरस्र हे सुद्धा शब्द अपुरे पडावेत आणि एक अफाट व्यक्तिमत्व म्हणून ते आपल्या समोर यावेत असे विविधांगी पैलू त्यांच्या आयुष्यामध्ये होते। ते एक शिक्षक होते, उत्तम शिक्षक होते, उत्तम कवी होते, गीतकार होते, विडंबनकार होते, नाटककार होते, एक चित्रपटकार होते, त्याचबरोबर एक प्रसिद्ध वक्ता होते आणि तितकेच परखड असे पत्रकार सुद्धा होते। म्हणजे एखाद्याच्या आयुष्यामध्ये एखाद्या व्यक्तीने किती क्षेत्रामध्ये आपली मुसाफिरी करावी आणि तीही तितक्याच दमदारपणे, प्रभावीपणे आणि दर्जेदारपणे। आणि म्हणून आचार्य अत्रे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज आपण त्यांच्या विनोदाबद्दल जाणून घेऊयात। आचार्य अत्रे म्हटलं की हे 2-3 शब्द आपल्याला लक्षात येतात, टाळ्या, हशा, प्रचंड टाळ्या आणि प्रचंड हशा। एखादी सभा कशी गाजवावी, हजारोंच्या लाखोंच्या सभेला कसं झुलवत ठेवावं, आपल्या वक्तृत्वाने हशांमध्ये आणि टाळ्यांमध्ये कशी एखादी सभा अजरामर करून टाकावी, याचं उत्तम उदाहरण म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचं वक्तृत्व। मग त्यांचं वाङ्मयीन अंगाने झालेली व्याख्यान असो किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांची झालेली व्याख्यान असो, अशा वेगवेगळ्या अंगांनी त्यांनी आपल्या वक्तृत्वाने एक बहार महाराष्ट्रात आणला होता। म्हणजे जर महाराष्ट्रामधल्या सर्व टॉप 5 जर आपण वक्तृत्वाचे जर निकष किंवा वक्तृत्वाची एक अग्रक्रम लावला तर निश्चितपणे पहिल्या 5 मध्ये जे स्थान असेल ते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचं असेल। आणि म्हणून आचार्य अत्रे आणि विनोद हे एक समीकरण आहे। आचार्य अत्रे असं म्हणायचे की विनोद हा जीवनामध्ये आपल्याला हसत खेळत शिक्षण देतो। आणि म्हणून आज आपण आचार्य अत्रे यांच्या काही निवडक विनोदाबद्दल जाणून घेणार आहोत। खरं तर ज्या व्यक्तिमत्वाने असंख्य विनोद, लाखो विनोद, हजारो विनोद या वाङ्मयामध्ये निर्माण केले, त्यांच्या काही निवडक विनोदाबद्दल आज आपण ऐकूयात, जाणून घेऊयात। एका सभेमध्ये व्यासपीठाच्या बाजूला एक 4 मजली इमारत होती आणि अत्रे बोलत असताना 4th मजल्यावरून काही बटाटे त्यांच्या अंगावर पडले। तेव्हा त्या वरच्या लोकांना उद्देशून अत्रे म्हणाले की वरच्या मंडळीला माझी विनंती आहे की त्यांनी आपल्या डोक्यावरच्या टोप्या काढू नयेत, कारण त्यांच्या डोक्यातला माल खाली पडत आहे। म्हणजे बटाटे पडत असताना पाहून त्यांनाही तिथलं तिथं सुचलेला एक विनोद, म्हणजे हजरजवळीपणा हे अत्रेंची एक खास वैशिष्ट्य। त्यांचा एक प्रसिद्ध विनोद, एकदा फर्ग्युसन कॉलेजच्या MP थिएटरमध्ये आचार्य अत्रेंचं व्याख्यान सुरू होतं आणि अत्रेंनी आपल्या व्याख्यानाची सुरुवात अशी केली, सर्वांना उद्देशून ते म्हणाले, सभ्य स्त्री पुरुष हो। आणि असं म्हटल्यावर एक 3-या मजल्यावर एक विद्यार्थी बसला होता, आचार्य अत्रे म्हटले की सभ्य स्त्री पुरुष हो, तो विद्यार्थी म्हटला, विद्यार्थ्याने आवाज दिला ओ असं संबोधन दिलं आणि सभागृहात एकच हशा पिकला। यावर आचार्य अत्रे शांतपणे म्हणाले की मी तुम्हाला नाही म्हणालो, मी सभ्य स्त्री पुरुषांना उद्देशून म्हणालो। आणि त्यानंतर 2 मिनिटं टाळ्या आणि हशांचा कडकडाट त्या सभागृहात चालू होता। एकदा पुण्याला शनिवार पेठेमध्ये अत्रेंचं एक व्याख्यान होतं आणि अध्यक्षस्थानी होते काकासाहेब गाडगीळ यांचे चिरंजीव बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ। ते सुद्धा उत्तम वक्ते होते पण थोडे अनुभवी होते। अत्रेंची ओळख करून देताना ते अध्यक्ष म्हणाले की अत्रे हे चांगला विनोद करतात पण कित्येकदा ते फारच अतिशयोक्ती करतात। आता खरं तर अत्रेंना खटकलं होतं, मग शेवटी अत्रे भाषण करायला उभे राहिले आणि अत्रे म्हणाले, आजच्या माझ्या व्याख्यानाला काकासाहेब गाडगीळ यांचे चिरंजीव बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ, एवढे बोलून ते थांबले
आणि विठ्ठलरावाकडे गंभीर मुद्रेने ती पाहत म्हणाली, काय हो, ही तर अतिशयोक्ती नाही ना? आणि सभेमध्ये प्रचंड हास्यकल्लोळ झाला. प्रसिद्ध नाटककार मामा वरेरकर आणि आचार्य अत्रे यांचं वाङ्मयीन वैर जगप्रसिद्ध आहे. ते दोघे एकमेकावर आगपकड करीत असायचे. एका सभेमध्ये आचार्य अत्रे असे म्हणाले की या महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात मोठा नाटककार कोण असेल तर मामा वरेरकर. असं म्हटल्यावर लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, पण लगेच अत्रे म्हणाले असं त्यांचं स्वतःचं मत आहे. आणि यावर प्रचंड आशा झाला. एकदा मराठा कार्यालयासमोर एक गाढव मरून पडलं होतं. मराठा कार्यालय म्हणजे आचार्यत्रींनी जो वृत्तपत्र चालवलं ते, त्यांच्या त्या कार्यालयासमोर एक गाढव मरून पडलं होतं. आणि 2 दिवस झाले ते गाढव कुणीच उचललं नाही. शेवटी आचार्यत्रींनी महापालिकेच्या आयुक्तांना फोन केला आणि म्हणले, अहो 2 दिवस झाले इथं मराठा कार्यालयासमोर गाढव मरून पडले, ते हलवा, इथून बाजूला करा. आयुक्त उर्मटपणे म्हणाले, अहो त्यासाठी वेगळी व्यवस्था आहे, ते काही पालिका आयुक्ताचं काम नाही. त्यावर अत्रे तात्काळ म्हणाले, तुम्ही ते करावे म्हणून फोन नाही केला, पण एखाद्याचे निधन झाले तर नातेवाईकांना आपल्याकडे कळवायची पद्धत आहे म्हणून फोन केला. यावर ते आयुक्ताचा चेहरा कसा झाला असेल हे आपल्या लक्षात येईल. एखाद्या रसिक व्यक्तीला अरसिक व्यक्ती भेटली तर काय होते त्याचा किस्सा आहे. आचार्य अत्रे एका कामानिमित्त एका महाविद्यालयामध्ये गेले आणि तिथल्या ग्रंथालयाला भेट दिली. ग्रंथपालाशी चर्चा केल्यानंतर त्यांनी विचारलं की काय हो, माता झेंडूची फुले हा जो काव्यसंग्रह आहे आपल्या ग्रंथालयात आहे का? हो आहे ना, ग्रंथालयाने शिपायास तो काव्यसंग्रह कविता संग्रह आणायला पाठवले. संपूर्ण काव्य विभाग शोधला पण झेंडूची फुले काव्यसंग्रह सापडला नाही. मग प्राचार्यांशी चर्चा झाली तेव्हा प्राचार्यांनी ते शोधायला सांगितलं आणि काही वेळांनी खूप प्रयत्नांनी खूप वेळानंतर ग्रंथपाल आणि शिपाई ते पुस्तक घेऊन आचार्यत्रेपाशी यांच्यापाशी आले. आणि मग आचार्यत्रेने उत्सुकतेने विचारले की कुठं सापडले माझं झेंडूची फुले. तेव्हा ग्रंथपाल शांतपणे उत्तरले, वनस्पतीशास्त्र विभागात. म्हणजे एखादी अरसिक व्यक्ती जर त्या ठिकाणी असेल तर कसा विनोद होतो ते या ठिकाणी त्यांनी सांगितलं. झेंडूची फुलेमध्ये अनेक विडंबन काव्य आचार्यत्रेंनी केली आहेत. यामध्ये त्यांनी मनाच्या श्लोकचं सुद्धा एक विडंबन त्या ठिकाणी केलेलं आहे. एक चारोळी त्यांनी केली आहे की त्या काळामध्ये देशभक्त होणं किती सोपं होतं हे सांगणारी त्यांची चारोळी बघा. मना सज्जना चार आण्यात फक्त, मना सज्जना चार आण्यात फक्त, तुला व्हावयाचे असे देशभक्त, तरी सांगतो शेवटी युक्ती सोपी, खिशामादी ठेव सदा गांधी टोपी. म्हणजे किती स्वस्त राजकारण होतं आणि कशा पद्धतीने हा स्वार्थी राजकारण होतं हे आचार्यत्रेंनी चपखलपणे याच्या वेळेतून मांडलं आहे. हा विनोद तर म्हणजे आचार्यत्रेंच्या एकंदर विनोदामध्ये तसा हा विनोद एका अर्थाने संयुक्त महाराष्ट्र चळवळी महाराष्ट्राबद्दलची अस्मिता जागवणार आहे. ते विनोदामध्ये काय सांगितलं बघा. संयुक्त महाराष्ट्र चळवळ जोरात होती आणि आचार्य अत्रे यांची सगळ्यांनी तशी मागणी केली होती की संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. आता खरं तर झालाच पाहिजे याच्यामध्ये एक आग्रह आहे, एक निश्चय आहे. पण यशवंतराव चव्हाण म्हणाले की तुम्ही संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असं म्हणता तेवढा च तेवढा काढा. तेव्हा अत्रे त्यांना म्हणाले की तुमची सूचना मला मान्य आहे, पण आता तुमचं आडनाव चव्हाण आहे, चव्हाणातील च काढा, खाली काय राहते ते पहा, वाहन. आणि सभागृहात हास्यकल्लोळ झाला. आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये खरोखर आचार्यत्रेंनी जे योगदान दिले त्याला तोड नाही. सलग 5 वर्ष महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला आणि 1955 ते 1960 हा तो कालखंड होता. त्या कालखंडामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी आचार्यत्रे फिरले. आपल्या सभांनी, गाजलेल्या सभांनी त्यांनी दबाव इथल्या राजकीय व्यवस्थेवर टाकला आणि 1 मे 1960 हा महाराष्ट्र स्वतंत्र झाला, निर्माण झाला. आणखीन एक विनोद अत्रेंच्या बाबतीमध्ये सांगितला जातो की शिक्षकाची नोकरी करत असताना एकदा आचार्यत्रेंनी मोटार घेतली होती. आणि एखाद्या शिक्षकाने, सामान्य शिक्षकाने मोटार विकत घेणं, गाडी विकत घेणं ही गोष्ट अनेकांना आवडली नाही. आणि अत्रेंना सवय होती की गाडीने फिरायचे संध्याकाळी. एके दिवशी अत्रे गाडीऐवजी पायी चालले होते. इतक्यात समोरून एक हितचिंतक आला आणि तो कुत्सितपणे अत्रेंना म्हणाले, काय हो, मोटार विकलीत वाटतं. आता अत्रेंना त्यांचा रोग कळला पण अत्रे तात्काळ म्हणाले, हे पहा दोस्त,
रोज तुम्ही तुमच्या बायकोला बरोबर घेऊन जाताय, खरं ना? आता आज तुमची बायको तुमच्या बरोबर नाही, मग ती कोणाचा हात धरून पळून गेली की काय असे मी विचारले तर चालेल का? आणि हे ऐकून मात्र त्या हितचिंतकाचा चेहरा पाहण्यासारखा झाला. मामा वरेरकर आचार्यांचे आचार्य अत्रे यांच्या बाबतीत आणखीन एक विनोद. एका सभेला हे दोघे होते, परंतु मामा वरेरकर अगोदर पोहोचले होते, आचार्य अत्रेंना त्या सभेला पोहोचायला उशीर झाला. अत्रेंना आलेलं पाहून मामा म्हणाले, आता अत्रेंची जी देहयष्टी होती ती खूप प्रचंड होती, उंची होती, धडधाकट ते होते, आणि म्हणून मामा वरेरकर ते आल्यावर म्हणाले, यमदूत उशिरा आला आहे. बघा, यमदूत उशिरा आला आहे पहा. पण हे ऐकून अत्रे तात्काळ उतरले, अरे यमाला उशीर होणारच ना, कारण माझा रेडा इथं आधीच येऊन बसलाय, कारण यमाचं वाहन रेडा आहे. असा हजरजबाबीपणा त्या ठिकाणी आचार्य अत्रेंकडे होता. झेंडूची फुले मधली आणखीन एक वात्र टीका जी त्यांनी केली ती आहे, पण पहा छोटीशी आहे, पण कवी मंडळीची जी स्थिती आहे एकूण ती सांगणारी आहे. एक होता कवी, त्याची बायको होती नवी. एक होता कवी, त्याची बायको होती नवी. त्याने कविता गायली, बायको भलतीच व्हायली, ब्रह्मचारी असतो सध्या तो कवी. म्हणजे कवींची सुद्धा काय दयनीय स्थिती त्या ठिकाणी झालेली आहे, आणि कवी कवितांचं स्तोम कवींचं स्तोम कसं माजलेलं आहे हे या ठिकाणी अत्रेंनी चपखल या विनोदामधून सांगितलं आहे. तसं पाहिलं तर अत्रेंबद्दल किंवा अत्रेंच्या विनोदाबद्दल अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील, परंतु त्यातले त्यात काही निवडक विनोद आज आपण अत्रे यांच्याबद्दल यांच्या लेखनाबद्दल पाहिले. खरोखर आचार्य अत्रे सारखी व्यक्तिमत्व अनेक वर्षानंतर अनेक युगानंतर जन्माला येतात, आणि त्यामधलंच एक नाव म्हणजे आचार्य अत्रे. तर आज आचार्य अत्रे यांच्या स्मृतीनिमित्त मी त्यांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद.